केसेस होते आणि लास्ट मागील वर्षापासून तर एक वर्ष झालं साधारण मला असं म्हणजे समजलं की त्याला लायक आणि पॅरिस आहे डॉक्टरकडे कन्सल्ट केलं पण जे काही होमिओपॅथिक ट्रीटमेंट आम्ही घेतली त्याच्या आधी दुसरी पण ट्रीटमेंट होती त्याने पण इफेक्ट मिळाले एकाने सजेस्ट केलं तुम्ही होमिओपॅथीकडे जा तर होमिओपॅथी ट्रीटमेंट पण आम्ही घेतली 6 महिने पण आम्हाला काही त्याचा रिझल्ट नाही मिळाला मग नेटवर मुलीने सर्च केलं आणि बघितलं डॉक्टरला बराच एक्सपिरियन्स आहे ॲप्रोडला पण त्यांच्या व्हिजिट होत असतात आणि ते एकदम मास्टर याच्यामध्ये पण ठीक आहे आपण इकडे जायला हरकत नाही म्हणून आम्ही मुंबईला आलो मी तसं राहायला राहणारा बेसिकली नाशिकचा आहे मुंबईला जर मी कन्सल्टन्सी केली त्यांनी डॉक्टरने आम्हाला ॲश्युरन्स दिला की साधारण 6 महिने तुम्हाला थोडं थोडं रिझल्ट मिळेल एव्हरी 2 मंथ तुम्हाला थोडं थोडं रिझल्ट दिसेल प्रत्येक 2 महिन्यानंतर त्या पण आम्ही त्यांना फॉलोअप केला त्यांनी दिलेले मेडिसिन्स घेतले तसं मुलाचे म्हणजे आधी पायावर होते पोटावर होते आणि हातांवर पण थोडे थोडे बारीक बारीक दिसत होते डॉट्स म्हणजे आणि हे ट्रीटमेंट चालू केल्यापासून मॅक्सिमम प्रत्येक 5 महिने झालेले आहेत तर 5 महिन्यात छानच रिझल्ट मिळाले म्हणजे मोर दॅन एक्सपेक्टेशन म्हणजे आम्ही जेवढ्या टेन्शनमध्ये होतो मिसेस पण एकदम टेन्शनमध्ये गेली आता काय करणार आता हे असं अचानक झालं कसं आहे कारण कशामुळे झालं याचं कारणच आम्हाला समजलं नाही काही कुठलं अँटीबायोटिक वगैरे काही तसं कुठलं काही घेतलं नव्हतं आणि अँटीबायोटिक म्हणजे मोस्टली आम्ही अवॉइडच करतो पण का झालं त्याचा आम्हाला रिझल्ट समजलं नाही म्हणजे केव्हा अवधानाने केव्हा ते होऊन गेलं ते काय त्याचा आम्हाला म्हणजे ड्रेस लागला पण म्हणजे ही पण एक गॉड ग्रेस आहे की असे व्यक्ती आमच्या पॉकेटमध्ये आले आणि आता मी डॉक्टरना जेव्हा आज भेटत तेव्हा त्यांना मी थँक्स केलं बट इट्स अ मिरॅकल फ्रॉम युअर साईड की तुम्ही जे एफर्ट्स टाकले त्याच्यात सक्सेस झालं म्हणजे मी याचं एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की एवढ्या शॉर्ट पिरियडमध्ये रिकवर होईल म्हणजे परत जे यायचं आहे ते थांबलं कारण कम्प्लिटली थांबलेलं आहे आधीचे जे आता त्या डाग आहेत ते पण आता फेंट व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता मॅक्सिमम आय थिंक एका वर्षाचा रिझल्ट तुम्हाला मिळाला आता माझे पण आशा आता पल्लवी झाल्या कारण मला जो एक्सपिरियन्स आला त्यामुळे आता मी पण एक कॉन्फिडन्समध्ये आहे की आता 100% आता आपल्याला मिळणार रिझल्ट चांगलाच होणार आहे म्हणजे सगळं थँक्स म्हणजे डॉक्टरना मी वारंवार म्हणू इच्छितो रिअली मतलब ही जस्ट लाईक एंजल इन माय लाईफ माझ्या मुलाला त्यांनी म्हणजे एवढं छान ट्रीट केलं आणि आमच्या दोघांचे मन आता एकदम म्हणजे फुल कॉन्फिडन्स झालेला आमच्या दोघांच्या मला मिसेस आणि मिस्टर मी म्हणजे बरंच हॅपी आहोत सरांपासून आणि मे गॉड ब्लेस मिस्टर शाह सर त्यांची अशीच प्रॉस्पेरिटी हो आणि सगळ्यांना असाच आमच्यासारखा रिझल्ट मिळो ही भगवंताकडे अपेक्षा करतो.